श्री गोंदा इथं जिजाऊ जयंतीनिमित्त यशस्वी महिला उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. बचत गटातून कर्ज घेऊन त्याचा विनियोग उद्योग व्यवसायासाठी केला जातो. या माध्यमातून महिला सक्षमीकरण होतं, तसंच इतर महिलांसाठी ते दिशादर्शक देखील ठरत असल्याचं नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे यांनी म्हटलंय. चैतन्य महिला बचत गटाच्या वतीनं या उद्योजक महिलांचा सत्कार करण्यात आला. आमच्या चैतन्य गटा बचत गटामार्फत 300 गट बचत गट तयार करण्यात आले आणि त्यामार्फत 3 कोटींपर्यंत कर्ज किंवा लोन आमच्याकडून देण्यात आलेलं आहे आणि त्यामार्फत भरपूर अशा महिलांनी पापड उद्योग, घाण्यावरचं तेल, कापड उद्योग आणि शेतीमालावर प्रक्रिया करून लोणचे वगैरे तयार करणं, लिंबाचा यूज करून असे अशा प्रकारचे उद्योग तयार केले, सुरू केले आणि त्यांना आम्ही सक्षम बनवण्याचं काम आता सध्याच चालू केलेलं आहे. त्या महिला अजून कशा सक्षमीकरणाकडे वळतील याकडे आम्ही जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या बचत गटामध्ये ज्या महिलांनी लोन घेतलं आहे त्या व्यवस्थितरित्या परतफेड करून अजून लोन घेण्याकडे प्रोत्साहन देत आहेत.